पनवेल महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्वच्छता मित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरांसाठीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्वच्छ अमृत महोत्सवात नवी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात येणार आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात स्वच्छ अमृत महोत्सव शनिवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी महापौर डॉ कविता किशोर चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर आणि उपायुक्त सचिन पवार उपस्थित राहणार आहेत. पनवेल महापालिकेला स्टार रेटिंगही मिळणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेनं योग्य पॅटर्न निश्चित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. यापुढेही पालिका क्षेत्र कचरामुक्त राहावा यासाठी शासनानं सांगितलेल्या नियमांचं पालन नागरिकांनी करावं असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. तसेच या संदर्भात महापौर डॉ कविता चौतमोल यांनी अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2021 पुरस्कार सोहळा हा दिल्लीमध्ये विज्ञान भवन येथे 20 नोव्हेंबर 2021 रोजी पार पडणार आहे. आणि ह्या सोहळ्यासाठी पनवेल महानगरपालिकेचं विशेष 3-स्टार नामांकनमध्ये नाव जाहीर झालेलं आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने पनवेलमधील सर्वच नागरिकांचं खूप खूप अभिनंदन करते. आणि ह्या सोहळ्यासाठी दिल्लीला पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय महिला बालकल्याण सभापती व उपायुक्त आम्ही सर्व 20 तारखेला ह्या सोहळ्यासाठी हजर राहणार आहोत. तर ह्या पुरस्कारामध्ये 3-स्टार मानांकनाबरोबर विविध 4 प्रकारचे नामांकन ठेवलेले आहे. मग त्यामध्ये नागरिकांचा फीडबॅक असेल, नवीन काहीतरी आयडियाज तुम्ही शोधलेले असतील, मागच्या वर्षीपेक्षा हाय जम्प घेतलेले असेल किंवा जे आहे ती स्वच्छता मेंटेन केलेली असेल, अशा 4 प्रकारचे मानांकन आहेत. आणि त्यापैकी कुठलं तरी एक मानांकन हे आपल्याला त्या दिवशी मिळणार आहे. आणि आम्ही नक्कीच खूप आतुर आहोत ह्या सोहळ्यासाठी. आज आनंद होत आहे की 2018 साली पनवेल महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन आपल्याकडे घेतलं आणि घनकचरा व्यवस्थापन घेतल्यानंतर त्यामध्ये आपण कार्य चालू केलं. सुरुवातीला ज्या आपण बघत होतो की सिडकोकडे घनकचरा व्यवस्थापन असताना ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे जमा झालेले दिसत होते, परंतु आत्ता आपण जर बघितलं तर पनवेल महानगरपालिकेची घनकचरा व्यवस्थापन इतक्या चांगल्या प्रकारे होते की 2 वेळा आपण स्वीपिंग करतो आहे. कुठल्याही प्रकारच्या कुंड्यांमध्ये रस्त्यावर कचरा पडलेला किंवा जमा झालेला आपला दिसणार नाही आहे. खरं आम्हाला खूप आनंद होत आहे की ही सेवासुविधा आपण पनवेल महानगरपालिकेने घेऊन ती योग्य प्रकारे आपण पार पाडत आहोत. अशाच एक ना एक विविध ज्या काही सुविधा आहेत सिडकोकडनं आपण लवकरात लवकर हँडओव्हर करू. आणि ज्या प्रकारे स्वच्छ सर्वेक्षण 2021 आपल्याला हा पुरस्कार मिळाला आहे, त्याचप्रमाणे हा टिकवून ठेवून ह्यापेक्षाही आपलं मानांकन कसं वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नक्कीच आपली साथ आम्हाला इथे अपेक्षित आहे.